पत्रकार आणि खासदार कुमार केतकरांच्या पिंपरी चिंचवड मधल्या कार्यक्रमामध्ये भाषणावेळेला गोंधळ झालाय, त्यामुळे काही वेळासाठी त्यांना आपलं भाषण थांबवावं लागलं। काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांना मिळत असलेल्या प्रतिसादाची योग्य दखल काही माध्यमांकडून घेतली जात नसल्याचं कुमार केतकर म्हणाले आणि त्यावर काही जणांनी आक्षेप घेतला। त्यानंतर कार्यक्रमस्थळी गोंधळ झाला। मग आयोजकांनी केतकर यांना त्यांचं मत मांडू द्या, त्यांचे विचार पटत नसल्यास संबंधितांनी सभागृहातून बाहेर जावं अशा सूचना केल्या। त्यानंतर गोंधळाची परिस्थिती निवळल्यावर केतकर यांनी पुन्हा भाषण सुरू केलं। शनिवारी मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात हा सगळा प्रकार घडला। ज्यांना कोणाला हे आक्षेपार्ह वाटत असेल त्यांनी त्याचा आक्षेप जरूर घ्यावा, त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही। हॅलो, ज्याला ज्याला केतकर साहेबांचे विचार पटत नाही त्यांनी कृपया बाहेर जाव, ज्यांना ज्यांना विचार पटत नाही त्यांनी बाहेर जाव। इथं बहुसंख्य आपण सर्वांनी सर्व पातळ्यांवरती करायला हवं एवढाच त्यांचा मुद्दा आहे आणि मला वाटतं एस एम देशमुखांनी तो मुद्दा अत्यंत स्वच्छपणे अधोरेखित केलेला आहे, त्यामुळे मला वाटतं तो पुन्हा मला पुनरुक्ती त्याची करण्याची आवश्यकता वाटत नाही। ज्यांना कोणाला हे आक्षेपार्ह वाटत असेल त्यांनी त्याचा आक्षेप जरूर घ्यावा, त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही। हॅलो, ज्याला ज्याला केतकर साहेबांचे विचार पटत नाही त्यांनी कृपया बाहेर जाव, ज्यांना ज्यांना विचार पटत नाही त्यांनी बाहेर जाव। इथं बहुसंख्य लोकांना केतकर साहेबांना ऐकायचं आहे, ज्या 4-2 लोकांना नाही पटत त्यांनी बाहेर जावं व्यासपीठाच्या हॉलच्या। ज्या आपले व्हॉलंटियर असतील त्यांनी कृपया बाहेर काढा त्यांना। अगदी, या सगळ्यावर बोलण्यासाठी आयोजक अनिल वडघुले आपल्या सोबत आहेत। अनिलजी, काल गोंधळ झालेला होता, काही काळ भाषण थांबवावं लागलं होतं आणि तुम्ही असं म्हणता तिथं ज्या आयोजकांनी या सगळ्यावर ज्यांना आक्षेप आहे त्यांनी सभागृहातून बाहेर जायला सांगितलं, 4-2 लोक तिथं आक्षेप करणारी किंवा वाद घालणारी होती असं तिथल्या काही मंडळींचं म्हणणं आहे, काय नेमकं झालं आणि नेमका वाद काय होता, काय कशा संदर्भात वाद निर्माण झाला? नाही नाही, काय नाही, कसं होतं, आम्ही व्यासपीठावरती होतो, कुमार केतकरांचं भाषण चालू होतं, आता त्यांच्या त्या ग्रुपमध्ये नेमकं काय झालं ते आम्हाला काही सांगता यायचं नाही, परंतु ते नंतर असं कळलं की ते पत्रकारच होते परंतु ते आरएसएसचे कार्यकर्ते बी आहेत, त्याच्यामुळे त्यांना थोडं कुमार केतकरांनी गांधीजींची काही उदाहरणं सांगितलेली त्यांना ती पटली नाहीत, त्याच्यामुळे ते उठून त्यांनी सांगितलं बा तुम्ही पत्रकारितेवरती बोला वगैरे, गांधीकडे कशाला जाताय, असा एवढाच विषय, बाकी काही नाही। नंतर त्यांना शांत केलं कारण आपले पत्रकारच होते ते, त्यामुळे तसे काही ते काही बाहेरचे कुणी नव्हते व विरोध करायला आवर्जून आले वगैरे असे, फक्त काही ते आरएसएसचे मंडळी होते त्यामुळे त्यांना ते नाही आवडलं म्हणून त्यांनी आपले सूचना केली की बा पत्रकारितेवर बोला तुम्ही, भाषण बंद पाडण्याचा विषय नव्हता पण पत्रकारितेवरती बोला असं त्यांनी सूचवलं आणि थोडस ते आरएसएसचे असल्यामुळे थोडं टोचलंय त्यांना गांधी। अनिलजी, अनिलजी म्हणजे ते पत्रकार होते ते आरएसएसशी संबंधित होते असं तुमचं म्हणणं आहे? हो, अगदी, धन्यवाद अनिलजी, आपण साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल। आपण बघतोय सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आपल्या सोबत आहेत। विश्वंभर सर, पहिल्यांदा नेमकं काय झालं तिथं हे आपण ऐकूया, त्यानंतर तुमच्याशी बोलतो। आपण सर्वांनी सर्व पातळ्यांवरती करायला हवं एवढाच त्यातला मुद्दा आहे आणि मला वाटतं एस एम देशमुखांनी तो मुद्दा अत्यंत स्वच्छपणे अधोरेखित केलेला आहे, त्यामुळे मला वाटतं तो पुन्हा मला पुनरुक्ती त्याची करण्याची आवश्यकता वाटत नाही। ज्यांना कोणाला हे आक्षेपार्ह वाटत असेल त्यांनी त्याचा आक्षेप जरूर घ्यावा, त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही। हॅलो, ज्याला ज्याला केतकर साहेबांचे विचार पटत नाही त्यांनी कृपया बाहेर जाव, ज्यांना ज्यांना विचार पटत नाही त्यांनी बाहेर जाव। इथं बहुसंख्य लोकांना केतकर साहेबांना ऐकायचं आहे, ज्या 4-2 लोकांना नाही पटत त्यांनी बाहेर जाव व्यासपीठाच्या हॉलच्या। ज्या आपले व्हॉलंटियर असतील त्यांनी कृपया बाहेर काढा त्यांना। आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आहेत। चौधरी सर, आपण बघितलं गोंधळ झाला या सगळ्या कार्यक्रमामध्ये आणि काही वेळापूर्वी अनिल वडघुले होते साम टीव्हीशी बोलत होते, तुम्ही त्यांचं संभाषण सुद्धा ऐकलं असेल, काय नेमकं त्यांनी माहिती दिली, काय म्हणणं आहे सर या सगळ्यावर आपलं? नाही, पहिल्यांदा तुम्ही पत्रकार संघटनेचे जे एस एम देशमुख आहेत त्यांचं मी खरंच अभिनंदन करतो की त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं की ज्यांना हे विचार पटत नाही त्यांनी सभागृहाबाहेर जावं, हा सगळ्यात मोठा लोकशाही मार्ग असू शकतो, तुम्हाला जर विचार पटत नाही तर ऐकू नका, पण भाषणात अडथळे आणायचे, तुम्ही अमुकच बोला असं सांगायचं
हे काय म्हणजे कुमार केतकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्या बाबतीत जसं हे योग्य नाही, मी तर म्हणेन की कितीही छोट्या छोटा जरी वक्ता असला त्याला अशा प्रकारे डिक्टेट करणं श्रोत्यांनी हे बरोबर नाही की तुम्ही आम्ही म्हणू ते बोला, तुम्हाला हे बोलता येणार नाही ते बोलता येणार नाही, ती हुकुमशाही झाली. मी ही हुकुमशाही अनेक ठिकाणी सहन केलेली आहे, पण ती हुकुमशाही एका फॅसिस्ट गटाकडून येते. संघाचा आता उल्लेख झाला, ते संघाचे पत्रकार असतील तर त्यांच्यावर आता पत्रकार संघाने स्वतःहून कारवाई केली पाहिजे, त्यांची नावं खरं तर जाहीर झाली पाहिजे की हे कोण पत्रकार आहेत ज्यांना लोकांना मुक्तपणे बोलूच देता येत नाही, जो की पत्रकारितेचा पहिला धर्म आहे. उद्या जर पत्रकारांच्या बाबतीत लोक असं करायला लागले तुम्ही हे बोलू नका तुम्ही, तर त्यांना ते चालणार आहे का? किंवा हे कोण पत्रकार आहेत ते मराठी पत्रकार संघाने जाहीर करावं. आणि मी देशमुखांचं अभिनंदन अशासाठी करतो की त्यांनी कडक भूमिका घेतली की एक वक्ते आम्ही आणले, ते माननीय वक्ते बोलतायत, त्यांना त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार आहे. तुम्हाला ऐकायचं असेल तर बाहेर जा. मला वाटतं की गेल्या कित्येक वर्षात सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असा बाणेदारपणा संयोजकांनी दाखवलं ही गोष्ट घडलेली नाही, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. परंतु जे फॅसिस्ट लोक आहेत ज्यांना लोकांना हे सांगायचं की तुम्ही हे बोला आणि हे बोलू नका, गांधी बोलू नका आणि गोडसे बोला, अशा लोकांचा समाचार घेण्याची वेळ आलेली. आता सगळ्या मराठी वैचारिक जगताने अशा लोकांवर एक कडक काहीतरी निर्बंध घालून यांना धडा बसेल अशा पद्धतीने कारवाई यांच्यावर करून, किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच केला म्हणून यांच्यावर कोर्टात खटले दाखल करून त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली असं मला वाटतं. अगदी चौधरी सर, धन्यवाद. आपण सामटेविषयी बोललात त्याबद्दल.